श्रद्धाचा मारेकरी आफताबचं कुटुंबय अज्ञातस्थळी गेलंय का हा प्रश्न उपस्थित होतोय. आफताबचे कुटुंबीय अज्ञातस्थळी स्थलांतरित झाल्याची माहिती समोर येते आहे. आफताबचे कुटुंबीय हे 15 दिवसांपूर्वीच वसईतून स्थलांतरित झाले का प्रश्न देखील उपस्थित होतोय. आफताबने श्रद्धाची हत्या केली होती, तिचे जवळपास 35 तुकडे देखील केले होते. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी फैसल तांडेल आता आपल्या सोबत आहे. फैसल, काय माहिती मिळते आहे आफताबच्या कुटुंबियांबद्दल? सौरव, नक्कीच सर्वांना आता माहितीच होतं की आफताब हा वसईमध्ये आपल्या कुटुंब बरोबर राहत होता, ज्याच्यामध्ये त्याची आई बाबा आणि तसंच त्याचा लहान भाऊ हे राहत होते. पण ते वसईमधनं काही दिवस अगोदर कुठल्या अज्ञात ठिकाणी शिफ्ट झाले अशी माहिती आहे. पोलिसांना सांगल्याशिवाय ते शिफ्ट झाले, तसंच पोलीस पण तुझ्या शोध घेत आहेत नेमकं हे गेले कुठे, कारण यांना शिफ्ट होण्याचं कारण एवढं लवकर काय. कारण आफताबचा दोन वेळी वसई पोलीस स्टेशनने स्टेटमेंट घेतलेला, जबाब घेतलेला, आणि त्या जबाबाच्या दरम्यान दुसऱ्यांदा जेव्हा आफताबचा जबाब घेतला तेव्हा पोलिसांना बरंच काही पुरावे भेटलेले आणि त्याच्या आधारावर त्याचा जबाब घेण्यात आलेला होता. तर आफताबला हे क्लू लागलं की आपण कुठेतरी अडकणार आहे याच्या पुढे, म्हणून त्याने आपल्या घरी जाऊन आपलं सामान गोळा केलं आणि तसंच आपल्याला त्यांचे जे कुटुंब आहे त्यांना सुद्धा म्हणजे इन्फॉर्म केलं की इकडनं शिफ्ट होणं हे गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे ते विदाऊट बिल्डिंगवाल्या किंवा नेबर जे असतात त्यांचे आजूबाजूवाल्यांना इन्फॉर्म केल्याशिवाय निघून गेले. त्याचा लहान भाऊ जो मीरा रोडला काम करत असं बोललं जातं, तसंच ही फॅमिली मीरा रोडला शिफ्ट झाली का असा सुद्धा एक प्रश्न आहे. पण अजूनपर्यंत ते कुठे शिफ्ट झाले ते माहिती नाही, कारण आफताबला जेव्हा माहिती पडलं की ह्या पोलिसांना आपल्या जी क्रूर हत्या केली त्याच्या संदर्भात क्लू लागलाय, तर त्यांनी सर्वात अगोदर जसे एव्हिडन्स डिस्ट्रॉय केले तसंच आपल्याला आपल्या फॅमिलीला सुद्धा त्यांनी शिफ्ट केला का असा नेमका प्रश्न होते. पोलिसांना त्याच्या फॅमिली सुद्धा म्हणजे जबाब घ्यायचे, कारण ह्याच्यामध्ये फॅमिलीला काही माहिती होता का, कारण आफताबनी हे हत्या आफताब फॅमिली पासून लांब होता, दिल्लीत राहत होता, पण तो कंटिन्यू आपल्या फॅमिली बरोबर टचमध्ये होता, पण त्यांनी ही फॅमिलीला माहिती दिली का, त्याची फॅमिली एवढं म्हणजे ह्याच्या बोलण्यावर का शिफ्ट झाली, म्हणजे त्यांना काही ना काही माहिती असावा ज्यात ते म्हणजे त्यांनी आफताबनी यांना फोर्स करून शिफ्ट किंवा काही नवीन कारण देऊन शिफ्ट केला का हा नेमका प्रश्न होता. तसंच मणिकपूर पोलीस स्टेशन यांचं म्हणणं आहे की आम्हाला इन्फॉर्म केल्याशिवाय यांनी शिफ्ट कसा केला, कारण एवढा मोठा हत्याकांड होता आणि त्याच्यामध्ये फॅमिलीने आम्हाला एक सांगायला पाहिजे होतं की इकडनं आम्ही शिफ्ट होतोय, आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय, कारण आम्हाला इकडे त्रास होणार किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर आम्हाला जर शिफ्ट माहिती दिली असती तर चांगलं म्हणजे एक हे झालं असतं सौरभ. ठीक आहे फैसल, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.